नमस्कार, विज्ञान प्रात्यक्षिक मार्गदर्शन इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रात्यक्षिकांची माहिती आपण घेत आहोत। या भागामध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 2 ची माहिती घेऊया। या प्रात्यक्षिकाचा उद्देश आहे अमीबातील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन यांचा तयार काचपट्ट्यांच्या सहाय्याने अभ्यास करणे। यासाठी लागणारे साहित्य आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक, अमीबातील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन दर्शविणाऱ्या काचपट्ट्या। हायड्रामधील मुकुलायन दर्शवणाऱ्या काचपट्ट्यांचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता आपल्याला हायड्रामधील मुकुलायन स्पष्ट करता येते। या ठिकाणी हायड्राच्या शरीरावर एक नवजात हायड्रा तयार झालेला आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे हायड्रामधील मुकुलायन हे आपल्याला या आकृतीच्या साहाय्यानं अभ्यास करता येईल। या दोन काचपट्ट्यांचं निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची निरीक्षणे लिहिणे अपेक्षित आहे। सुरुवातीला पाहूया अमीबातील द्विविभाजन। अमीबामध्ये द्विविभाजन पद्धतीने प्रजनन होताना प्रथम अमीबाची पेशी लांबट होते, पेशी केंद्रक लंबगोल बनते, दुभागण्याच्या ठिकाणी खाच तयार होते। ही खाच नंतर वाढत जाऊन दोन नवजात अमीबा तयार होतात। या दोन छोट्या या अमीबांच्या पेशी तयार झालेल्या आहेत। हायड्रामधील मुकुलायन। हायड्राच्या शरीरावर एक छोटासा फुगवटा सुरुवातीला दिसून येतो। या फुगवट्याची पुरेशी वाढ होऊन तो बहुपेशीय बनतो। मुकुलाच्या रूपाने हा फुगवटा मूळ जनक हायड्रापासून अलग होतो आणि स्वतंत्रपणे वाढू लागतो। या नवजात हायड्राला स्वतंत्र तोंड आणि शुंडके असलेली आपल्याला दिसून येतात। अशा रीतीने अमीबा आणि हायड्रा या दोन सजीवामधील प्रजननाचा अभ्यास केलेला आहे। या प्रयोगाचा निष्कर्ष आहे अमीबा आणि हायड्रामध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन घडून येते। अशा रीतीने आपण प्रात्यक्षिक क्रमांक 2 ची माहिती घेतलेली आहे। धन्यवाद।